शासनाच्या भरीव निधीतून जिल्ह्याचा विकास साधणार असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केलेली आहे. त्यानुसार सकारात्मक दृष्टीने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी, जनसुधारणा होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी बँकांमध्ये कर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत. संबंधित कर्ज प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून 31 मार्चपूर्वी संपूर्ण कर्ज प्रस्ताव मार्गी लावावेत. पात्र लाभार्थ्यांची बँकांबाबत कर्ज प्रस्तावाबाबत तक्रार येता कामा नये. सर्व विभागीय व्यवस्थापकांनी याची नोंद घ्यावी असे निर्देश बँकांना देण्यात आले. जिल्ह्यात महावितरणाच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहेत. त्याबाबत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींची याबाबत बैठक बोलवण्यात येईल. जनतेला सुलभरित्या वीज मिळावी याकरिता महावितरणाने जिल्हा नियोजन समितीमार्फत दिलेल्या निधीचा वापर नवीन डीपीसाठी करावा असेही सांगण्यात आले. लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे सर्व समावेशक असतील. जिल्हा परिषदेने त्या दृष्टीने अंमलबजावणी करावी असे निर्देश पवनीत कौर यांना पालकमंत्र्यांनी दिले. तर जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांवर शासकीय आणि वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठता यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या घाटीतील बांधकामाबाबत शिंदे यांनी संबंधित कामे चुकीची आढळली तर याबाबत चौकशी करण्यात येईल असे सांगितले. तर जिल्ह्यातील ऐतिहासिक दरवाजे, बंधाऱ्यांवर बसवलेले दरवाजे, शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर प्रशासनातील विविध कामे यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सुभाष झांबड, आमदार संजय शिरसाट, प्रशांत बम, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, बापू घडामोडे यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत विविध सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पालकमंत्री आणि मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी केले. जिल्हा वार्षिक योजना, विशेष घटक योजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2019-2020 आराखड्यास मंजुरीबाबत सन 2019-2020 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेकरिता 258.2 कोटींच्या वित्तीय मर्यादेत आराखडा तयार करण्याबाबत शासनाकडून सूचना होत्या. शासनाच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 15%, नाविन्यपूर्ण योजनेकरिता 3.50%, मूल्यमापन, सनियंत्रण आणि डाटा एंट्रीकरिता 0.50%, जिल्हा नाविन्यता परिषदेकरिता 0.50%, जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण यासाठी निधीची तरतूद केली आहे. तर सन 2019-2020 मधील यंत्रणांची मागणी आणि मागील खर्च या बाबी विचारात घेऊन प्रारूप आराखड्यात गाभा आणि बिगर गाभा क्षेत्रासाठी कमाल आर्थिक मर्यादेनुसार 258.2 कोटी तसेच 310 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये 52 कोटींची वाढीव निधीची मागणी आहे. वित्तीय मर्यादेतील आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. वाढीव निधीची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. वृक्षक्रांती अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्याने 96 लक्ष झाडे लावून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. दुष्काळाच्या परिस्थितीतही यापूर्वी 80% झाडे जगवली आहे. यामुळे आणखी जास्तीचा 25 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. या बैठकीला आमदार सुभाष झांबड, आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील, प्रशांत बम, संदीपान भुमरे, भाऊसाहेब पाटील चिकडगावकर, अब्दुल सत्तार, अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, विकास जैन यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.